आली. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक विषयाला हा एक इतिहास आहे. तसं शिवाजी महाराजांचा इतिहास ज्याला माहिती नाही, गडकिल्ले ज्याला माहिती नाही, तो ती व्यक्ती नाही. आणि म्हणून आज आपण शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्या पोटी जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जे आहेत हे आज आपल्याला बरंच काही सांगून जातात. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीचा जन्म हा केवळ जन्म असत नाही तर ते एक विचार असतात. कारण विचार हे कायमस्वरूपी राहतात आणि त्यामुळे विचार जे आपल्याला आहेत ते खूप अनुभव देऊन जातात आणि त्या अनुभवातून आपण बऱ्याच गोष्टी समजून घेऊ शकतो. आज आपल्या देशाची जे सगळे मंत्रिमंडळ आहे किंवा बऱ्याच काही राजकीय बाबी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाकडून घेण्यासारख्या आहेत. त्याचा उगम हा मौर्य धरण्यापासून असला तरी सुद्धा त्या काळामध्ये सप्तांगे होते. पण त्यानंतर अष्टप्रधान मंडळातले जे सगळे मंत्रिमंडळ जे आहेत ते आज तागार त्यातलेच अशा पद्धतीचे जे मंत्रिमंडळ आहे किंवा खाती आहेत ते आपल्याला पाहायला मिळते. अरवाराच्या बाबतीत म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच अरवार सम्राट किंवा ज्याला सागर सम्राट म्हणतो की ज्याचे आज वर्तमान काळात आपल्याला फार महत्व नाही वाटत आणि म्हणून अजमल कसाब सारखं संकट आपल्या पुढे आलं. कारण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात होतं की आपल्याला शत्रूपासून जो धोका आहे तो आरमारापासून आहे किंवा समुद्र मार्गापासून आहे आणि म्हणून त्यांनी आरमाराची उभारणी केली आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं आणि म्हणून आपला देश आपण सुरक्षित राहू ठेवू शकलो. आणि शत्रूंपुढे की ज्याला आपण शाहिस्तेखानासारखा ज्याला आपण अफजलखानासारखे शत्रू जे आहेत ते आपण अल्प वेळामध्ये त्यांना नष्ट करून शिवाजी महाराजांनी 365 किल्ल्यांची निर्मिती केली. काही ठिकाणी 365 आहेत, काही ठिकाणी 363 आहेत. पण बऱ्याच इतिहासकारांनी असं म्हटलेलं आहे की औरंगजेब एक किल्ला जिंकण्यासाठी त्याला 1 वर्ष लागतो आणि त्याला 365 किल्ले जर जिंकायचे असतील तर तिला 365 वर्ष जगावं लागेल. अशा पद्धतीचा इतिहास जो आहे तो वास्तव स्वरूपामध्ये आपल्या डोळ्यापुढे आहे हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून मी फार आपला वेळ न घेता आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील सरांना मी विनंती करते, त्यांनी पुष्पगुच्छ घालून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. मी राघव सरांना विनंती करते की त्यांनी श्रीफळ अर्पण करावे. आपल्या सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. ते राज्यभाषा गीत आपल्यासाठी गाणार आहेत. महाराष्ट्र माझा.
छत्रपती शिवाजी